नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या गणित भागेकमधील प्रकरण क्रमांक दोन पायथ्यागोरसचे प्रमेय या प्रकरणाचा अभ्यास आपण या व्हिडिओ मालिकेअंतर्गत करीत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पायथ्यागोरसच्या प्रमेया या प्रकरणामधील पायथ्यागोरसचे प्रमेय काटकोण त्रिकोणात करण्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेर्जे इतका असतो याविषयीची माहिती घेतली होती या ठिकाणी आता आपण थोडक्यात बघूया की वर्ग म्हणजेच ए सीचा वर्ग इथं कर्ण आहे ए सी बरोबर ए बी वर्ग आधी बी सी वर्ग या प्रकारची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पायथ्यागोरचं त्रिकूट कशाला म्हणतात त्याची ही माहिती या ठिकाणी घेतली होती नैसर्गिक संख्येच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या बेरजेतका असेल तर त्याला पायथ्यागोरचे त्रिकूट असे म्हणतात एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेतलं होतं अकरा साठ आणि एकसष्ट पायथ्यागोरचं त्रिकूट कशा प्रकारे आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याचप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक 30, 69, 30, 69 सा तीस साठ नव्वद तीस साठ नव्वद मापे असणाऱ्या त्रिकोणाच्या कोणाचा गुणधर्म बघितला होता तर त्यामध्ये तीस कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि साठ अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात तीन दोन पट असते अशा प्रकारे ती माहिती आपण या ठिकाणी बघितली होती त्यानंतर आपण पंच्याऐंशी पंचाळीस नव्वदचं सुद्धा प्रमेय या ठिकाणी बघितलं होतं की पंचाळीस पंचवीस नव्वदच्या त्रिकोणामध्ये काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या एक चेदस्थानी वर्गमुळात दोन पट असते उदाहरणांच्या साह्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं होतं त्याचप्रमाणे काटकोन त्रिकोण व त्यांची समरूपता हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलं होतं त्याचप्रमाणे आपण भूमितीमध्येचे प्रमेय की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब या शिरोलंबामुळे होणाऱ्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो आकृतीच्या साह्याने आपण या ठिकाणी सगळं समजून घेतलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ अगोदर बघितला तर आज आपण सराव संच दोन पॉईंट एकमधील जी उदाहरणं सोडवणार आहे त्या उदाहरणं समजण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा निश्चित फायदा होईल या व्हिडिओची लिंक खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण आज आपला सराव संच दोन पॉईंट एक हा सोडवणार आहे तर या सराव संच दोन पॉईंट एकमधील पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे पन, आ, त्या पहिल्या उदाहरणात तुम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे की खालील त्रिकुटापैकी पायथ्यागोरसची त्रिकोटे कोणती आहेत ते सहकारण लिहा त्यातलं आता आपण अशी सहा उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत त्यापैकी मी दुसरं उदाहरण घेतो आता या उदाहरणामध्ये आपण पायथ्यागोरसचं त्रिकूट कसं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर प्रथमत ह्या ज्या संख्या आहेत चार नऊ आणि बारा हे पायथ्यागोरसचं त्रिकूट आहे का हे आपल्याला ओळखायचं असेल तर पहिल्यांदा सगळ्यात मोठी संख्या जी आहे चार नऊ आणि बारा यापैकी बारा ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणून पहिल्यांदा आपण या बाराचा वर्ग करूया बाराचा वर्ग म्हणजे बारा गुणिले बारा बाराचा वर्ग आपला या ठिकाणी पाठ असतो त्याचं उत्तर आहे एकशे चव्वेचाळीस त्याला आपण एक नंबरचं समीकरण म्हणूया समीकरण नंबर एक आता उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचे वर्ग करून त्यांची बेरीज करायची आहे म्हणजे या ठिकाणी चारचा वर्ग करायचा आहे अधिक या ठिकाणी नऊचा वर्ग करायचा आहे चारचा वर्ग सोळा अधिक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि मग या दोघांची बेरीज येते या ठिकाणी सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि सोळा यांची बेरीज झाली सत्त्याण्णव आणि आता या ठिकाणी याला विधान नंबर दोन असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आता या ठिकाणी हे जे समीकरण एक आहे व समीकरण दोन आहे यांचं आता आपण निरीक्षण करूया तर या समीकरणांचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येते की या ठिकाणी ह्या बाराचा वर्ग जो आहे त्या वर्गाची किंमत ही या ठिकाणी चारचा वर्ग अधिक नऊचा वर्ग चारचा या ठिकाणी बघा बाराचा वर्ग आलेला आहे एकशे चव्वेचाळीस किंमत आणि चारचा वर्ग अधिक नऊच्या वर्गाची किंमत आली आहे सत्त्याण्णव म्हणजे ह्या दोन्ही संख्या समान नाही म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो या ठिकाणी नॉट इक्वल टू किंवा समान नाही जर समान असेल तर दिलेल्या संख्यांचं जो ग्रुप आहे किंवा समूह आहे त्याला आपण पायथ्या गोरजचं त्रिकूट म्हणतो या ठिकाणी समान नाही म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे की चार नऊ आणि बारा हे पायथ्या गोरजचे त्रिकूट नाही म्हणून चार नऊ बारा हे पायथ्या गोरजचे त्रिकूट नाही अशा प्रकारचं आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे नाही हा शब्द खूप महत्वाचा आहे त्याला आपण अंडरलाईन करा समान असेल तर या ठिकाणी पायथ्यागोरचं त्रिकूट आहे अन्यथा पायथ्यागोरचं त्रिकूट नाही या ठिकाणी आपण अजून एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल या दिलेल्या सहा उदाहरणांपैकी आपण दोन उदाहरणं समजून घेऊया एक हे उदाहरण मी मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं होतं अकरा साठ आणि एकसष्ट हे उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं ते तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी बघा आता या ठिकाणी मी चौथ्या नंबरचं उदाहरण या ठिकाणी घेतो आहे उदाहरण क्रमांक चार आपण या ठिकाणी घेऊया उदाहरण क्रमांक चार साठी आपल्याला सगळ्यात मोठी संख्या जी आहे चौऱ्याहत्तर तर या चौऱ्याहत्तरचा वर्ग करायचा आहे चौऱ्याहत्तरचा वर्ग आपल्याला गुणाकार करून मिळवता येईल चौऱ्याहत्तर गुणिले चौऱ्याहत्तर अशा प्रकारे आपल्याला या वर्गाची जी किंमत आहे ती वर्गाची किंमत प्रत्यक्ष गुणाकार करून मिळवता येईल तो गुणाकार येतो या ठिकाणी पाच हजार चारशे शहात्तर गुणाकार करून बघा पाच हजार चारशे शा शहात्तर त्याची किंमत येणार आहे मग याला आपण एक नंबरचं समीकरण म्हणायचं आहे आता उरलेल्या ज्या दोन संख्या आहेत चोवीस आणि सत्तर यांचे वर्ग काढूया आणि त्यांची बेरीज करूया चोवीसचा वर्ग अधिक या ठिकाणी सत्तरचा वर्ग आपल्याला एक पासून तर तीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग माहिती पाहिजे पाठ पाहिजे नाहीतर आपल्याला गुणाकार करून ते काढता येतील तर या ठिकाणी चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आहे आता सत्तरचा वर्ग काढणे फार सोपं आहे सात गुणिले सात म्हणजे एकोणपन्नास करायचे आणि हे दोन शून्य ठेवायचे आहे आणि मग पाचशे शहात्तर अधिक हे चार हजार नऊशे या दोघांची बेरीज करा या दोघांची बेरीज येते पाच हजार चारशे शहात्तर मग आता या ठिकाणी आपण याला समीकरण नंबर दोन असं नाव द्यायचं आहे आता विधान समीकरण एक व दोनचं निरीक्षण करा मागच्या समीकरणामध्ये जसं आपण निरीक्षण केलं होतं तसंच या ठिकाणी आता आपल्याला एक व दोनचं निरीक्षण करायचं आहे आणि एक व दोन वरून आपण एक अनुमान काढू शकतो या ठिकाणी की चौऱ्याहत्तरचा जो वर्ग आहे त्या वर्गाची किंमत चोवीसचा वर्ग अधिक सत्तरचा वर्ग या ठिकाणी दोघांचा जर आपण तुलना केली तर समान आहे मग या ठिकाणी बरोबरच चिन्ह येणार आहे जेव्हा मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो तेव्हा त्या ठिकाणी दिलेलं जे काही त्रिकूट आहे ते पायथ्या गोरस्त त्रिकूट आहे म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो चोवीस सत्तर आणि चौऱ्याहत्तर हे पायथ्या गोरसचे त्रिकूट आहे अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतात या उदाहरणापैकी मी तुम्हाला दोन उदाहरणं सोडवून दिलेली आहेत उर्वरित उदाहरणं आपण या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो पुढील उदाहरण आपल्या पुढे आहे की या आकृतीमध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये या कोणाचं जे माप आहे कोण यम यन यन म्हणजे हा जो कोण आहे या ठिकाणचा यन कोण त्याचं माप तुम्हाला नव्वद अंश दिलेला आहे आणि काटकोणाची खूनही करून दिलेली आहे त्यानंतर हा रेक यन क्यू या ठिकाणी या, या पीला लंब आहे आणि आपल्याला यम क्यूची ची लांबी दिली आहे नऊ नऊ एकक आहे आणि या क्यू पीची <ुणख> लांबी दिलेली आहे चार एकक तर यन क्यूची किंमत काढा अशा प्रकारचा प्रश्न आपल्या पुढे या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी बघा काटकोण त्रिकोण यम हा जो आहे काटकोण त्रिकोण तर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल काटकोण त्रिकोण यम एन पी मध्ये यम एन पी या ठिकाणी हा पी आहेच यम एन पी मध्ये आपल्याला या ठिकाणी हा जो कोण आहे यम एन पी हा नव्वद दिलेला आहे आणि मग रेक लंब काढलेला आहे या ठिकाणी रेक एन क्यू हा लंब काढलेला आहे आपल्या पुढे रेक एन क्यू लंब कर्ण एम पी मग अशा पद्धतीने जेव्हा असेल तेव्हा कर्णावर काढलेला जो शिरोलंब आहे हा शिरोलंब कर्णाचे जे दोन भाग होतात त्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला भूमिती मध्याचे प्रमेय वापरता येईल भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला एक विधान करता येईल भूमिती मध्याचं प्रमेय मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतलेलं आहे तर एन क्यूचा वर्ग बरोबर या ठिकाणी यम क्यू गुणिले क्यू पी आता याच्यामध्ये आपण किंमत ठेवूया बरोबर यम क्यूची किंमत दिली आहे नऊ गुणिले याची किंमत दिली आहे चार म्हणून मग आता एन क्यूचा वर्ग बरोबर छत्तीस गुणाकार या ठिकाणी आला छत्तीस आता आपल्याला एन क्यूची किंमत पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला एन क्यूची किंमत मिळेल मग या ठिकाणी आपण ती पायरी करूया वर्गमूळ घेऊया म्हणून या ठिकाणी एन क्यू बरोबर छत्तीसचं वर्गमूळ सहा म्हणजे एन क्यूची लांबी आपल्याला उत्तर म्हणता येईल त्या ठिकाणी की एन क्यूची लांबी आहे सहा एकक जर आपल्याला एकक दिलं नसेल तर या ठिकाणी हा एकक शब्द आपण मांडायचा आहे आप दिलं असेल सेंटीमीटरमध्ये तर त्या पद्धतीने आपण आपलं उत्तर मांडायचं आहे दोन गुणांसाठी हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येते साधारणपणे याच्यामध्ये मार्किंग स्कीम कशा प्रकारची आहे ते आपण बघूया तर या ठिकाणी आपल्याला पहिली जी पायरी आपली आहे म्हणजेच आपण ही जी पायरी लिहिलेली आहे भूमितीमध्येच्या प्रमेयानुसार तर त्याला या ठिकाणी अर्धा गुण दिलेला असतो या ठिकाणी अर्धा गुण या किंमत टाकण्यासाठी दिलेला असतो त्याच्यानंतर आपण वर्ग केला या ठिकाणी त्याला अर्धा गुण दिलेला आहे आणि मग शेवटी सगळ्यात शेवटी आपण उत्तर मांडलेलं आहे तर अर्धा गुण अशा पद्धतीने साधारणपणे बोर्डाच्या परीक्षेमध्ये गुणदान दिलेला असते दोन गुणांसाठी हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो पुढील उदाहरणांना तिसरं बघूया आता आपण या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की आकृतीमध्ये क्यू पी आर बरोबर नव्वद अंश या ठिकाणी क्यू पी आरचं माप नव्वद अंश दिलेलं आहे त्यानंतर रेक पी एम लंब क्यू आर आहे आणि यम हा जो बिंदू आहे हा क्यू आणि आरच्या दरम्यान आहे याला दरम्यानता असं म्हणतात आणि काही किंमती तुम्हाला दिलेल्या आहेत पी एमची किंमत आकृतीसुद्धा दाखवलेली आहे आणि सुद्धा सांगितलेली आहे याच्यावरून आपल्याला क्यू आरची किंमत काढायची आता टोटल मग ह्या क्यू आरची किंमत काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा यम आरची किंमत माहिती पाहिजे ती आपण समजा एक्स मानली तर आठ अधिक एक्स ही जी लांबी आहे ही क्यू आरची लांबी होईल म्हणजे प्रथमत आपल्याला या ठिकाणी ची लांबी काढणे हा आपल्या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे आताच आपण एक उदाहरण सोडवलं त्याच उदाहरणाप्रमाणे आहे मग भूमिती मध्याचं उपप्रमेय भूमिती मध्याचं प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरता येईल भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार एक विधान आपल्याला या ठिकाणी करता येईल की काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणात हा शिरोलंब काढलेला आहे पीएम मग हा जो पी एम आहे हा ज्या कर्णाचे जे दोन भाग होतात त्याचा तो भूमितीमध्ये असतो म्हणून पी एमचा वर्ग बरोबर क्यू एम गुन्हेले या ठिकाणी होईल यम आर आता आपण याची लांबी एक्स मानलेली आहे बाकीच्या किमती ठेवूया पी एमची किंमत तुम्हाला दिलेली आहे दहा ती आपण या ठिकाणी मांडूया क्यू एमची किंमत आपल्याला दिली आहे आठ त्या या ठिकाणी आपण ही मांडलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यम आरची किंमत काढायची आहे तिला आपण एक्स मानलेला आहे आकडेमोड आपल्याला करता येईल दहाचा वर्ग या ठिकाणी होईल शंभर बरोबर आठ गुणिले एक्स म्हणजेच आठ एक्स अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल आता या आठचं पक्षांतर आपण या बाजूला करूया म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल की शंभर छेद स्थानी आठ बरोबर एक्स हा भागाकार आपल्याला पाठीमागच्या पानावर करून घेता येईल आणि हा भागाकार केल्यानंतर या भागाकाराचं जे उत्तर आहे त्या भागाकाराच्या उत्तराला आपण म्हणणार आहोत एक्सची किंमत हा भागाकार येतो बारा पॉईंट पाच मग बारा पॉइंट पाच ही झाली किंमत या ठिकाणी यम आरची किंमत म्हणून यम आर बरोबर बारा पॉइंट पाच आपण इथपर्यंत पोचलो आहे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की क्यू आर ची लांबी काढा मग आता आपल्याला म्हणता येईल की आता क्यू आर बरोबर क्यू आर बरोबर क्यू यम अधिक यम आर आपल्याला हे बेरीज का करता येते कारण त्यांनी सांगितलं आहे की हा जो क्यू बिंदू आहे सॉरी हा जो यम बिंदू आहे हा यम बिंदू या क्यू आणि आरच्या दरम्यान आहे ही दरम्यान तर आपल्याला दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी आता आपण किमती टाकून उत्तर काढूया क्यू एम ची किंमत आपल्याला आठ दिली होती आणि एम आर ची किंमत आपण शोधली ती आली होती बारा पॉईंट पाच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी बेरीज करताना चुकतात काही विद्यार्थी अशा प्रकारे बेरीज करतात मुद्दाम या ठिकाणी मी तुम्हाला मांडून दाखवतो आहे काही मुलं या ठिकाणी अक्षरशः अशा प्रकारची बेरीज करतात आणि मग आपला या ठिकाणी जो काही मार्क आहे तो मार्क या ठिकाणी आपला जातो हे लक्षामध्ये घ्या हे चुकीचं आहे बेरीज करताना या ठिकाणी हे आठ आहे तर आठ पॉईंट शून्य आपल्याला म्हणता येईल आणि हे बारा पॉईंट पाच आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांव चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे हे लक्षामध्ये घ्या शून्य आणि पाच हा पाच झाला दशांश चिन्हाला दशांव चिन्ह या ठिकाणी लिहायचं आहे आठ आणि दोन दहा हच्च्याला एक आणि मग हे झाले वीस पॉईंट पाच ही बेरीज मुद्दाम करून मी तुम्हाला दाखवलेली आहे बरेच विद्यार्थी चुकतात म्हणून या ठिकाणी आपण वीस पॉईंट पाच अशा पद्धतीने हे उत्तर लिहू शकतो याचंही आपल्याला काही एकक दिलेलं नाही म्हणून या ठिकाणी आपण एकक हा शब्द अशा पद्धतीने लिहू शकतो ही हे सुद्धा उदाहरण साधारणतः दोन गुणांसाठी तुम्हाला विचारण्यात येते म्हणजे साधारणत याची मार्किंग स्कीम जर बघितली आपण तर ह्या ज्या दोन पायऱ्या आहेत त्या दोन पायऱ्या मिळून तुम्हाला अर्धा गुण दिला जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी ही किंमत वगैरे तुम्ही टाकलेली आहे या ठिकाणी अर्धा गुण तुम्हाला दिला जाईल एम आर ची किंमत काढली तर अर्धा गुण आणि शेवटी तुम्ही या ठिकाणी क्यू आर ची किंमत काढली तर अर्धा गुण अशा पद्धतीने साधारणपणे या उदाहरणाचं म्हणजे गुणदान असणार आहे दोन गुणांसाठी किंवा तीन गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात पुढील प्रश्न आता आपण बघूया की आपल्याला एक त्रिकोण पी एस आर दिलेला आहे आकृतीमध्ये आणि माहिती दिली आहे आकृतीमध्ये काय काय माहिती दिली आहे ती आपण बघूया तर या कोण पीचं माप तुम्हाला साठ दिलेलं आहे इथं तुम्हाला हे चिन्ह काढून दिलेलं आहे हे चिन्ह म्हणजे याचा अर्थ या कोण येसचं माप नव्वद अंश आहे हे लक्षामध्ये घ्या म्हणजे आकृतीचं वाचन आपण या ठिकाणी केलं पाहिजे तर याचं माप आहे नव्वद अंश आणि या ठिकाणी याचं माप तुम्हाला म्हणजे बाजू एस आरचं माप तुम्हाला दिलेलं आहे सहा एक तर आता आपल्याला त्याच्यावरून दोन बाजूंची लांबी काढायची आहे पहिली लांबी म्हणजे आर पीची लांबी आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यानंतर पी एसची ची लांबी काढायची आहे कशा पद्धतीने हे उदाहरण आहे ते आपण समजून घेऊया आता या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की हा जो त्रिकोण पी क्यू त्रिकोन जो दिलेला आहे पी एस आर तर या त्रिकोण पी एस आरमध्ये आपण जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की कोण पीचं माप या ठिकाणी आहे तीस अंश कोण यसचं माप या ठिकाणी आहे नव्वद अंश म्हणून मग तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल की कोण आर बरोबर साठ अंश कसं काय उत्तर आलं आपलं साठ अंश तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग या ठिकाणी या दोघांची बेरीज एकशे वीस आली म्हणजेच कोण आरचं माप या ठिकाणी किती असलं पाहिजे तर साठ अंश किंवा त्याला तुम्ही अशा पद्धतीने म्हणू शकता उर्वरित कोण या अशा पद्धतीने हा उर्वरित कोण असणार आहे म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की त्रिकोण पी एस आर हा तीस साठ नव्वद अंश मापाचा आहे तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंशचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मग एकदा का आपल्याला हे सांगितलं आपण तीस अंश आणि साठ अंश आणि नव्वद अंश आहे तर आपल्याला तीस साठ नव्वदचा गुणधर्म त्यालाच आपण प्रमेय म्हणू शकतो म्हणून तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल काय गुणधर्म आहे या त्रिकोणाच्या बाबतीमध्ये तर तीस अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्म्या लांबीची असते आता या ठिकाणी आकृतीमध्ये बघा तर तीस अंश हा इथं दिलेला आहे म्हणजे ही जी एस आर बाजू आहे ही एस आर बाजू कशी असली पाहिजे तर हा जो कर्ण आहे या कर्णाच्या निम्म्या लांबीची असले पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एस आर बरोबर एस आर बरोबर एक छेद दोन गुणिले कर्ण आहे या ठिकाणी आर पी पी आर म्हणा किंवा आर पी म्हणा आता ची किंमत तुम्हाला दिलेली आहे आकृतीमध्ये ती किंमत आपण या ठिकाणी ठेवूया म्हणून सहा बरोबर एक छेदस्त आणि दोन गुन्हेले आर पी आता या दोनचं पक्षांतर इकडे केलं तर हा सहा गुन्हेले दोन अशा पद्धतीने होईल आणि आर पी होईल म्हणजेच या ठिकाणी आर पीची किंमत आली या दोघांचा गुणाकार आला बारा एकक म्हणजेच या ठिकाणी आर पीची किंमत आली बारा आता आपल्याला ह्या आर पीच्या किंमतीवरून म्हणजे ही जी आर पीची किंमत काढलेली आहे तर ही आता आपण या ठिकाणी मांडूया आता आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे पी एस मग ही जी पी एस बाजू आहे ही साठ अंश कोणासमोरील आहे साठ अंश कोणासमोरील बाजूचा गुणधर्म माहिती पाहिजे आपल्याला साठ अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या कशा पद्धतीने असते किती पट असते हे आपण या ठिकाणी अभ्यासायचं आहे कोणासमोरील बाजू मग ती बाजू आहे एस तर ही पी एस, एस बाजू आहे ही कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते हे महत्वाचं आहे वर्गमुळात तीनशे दोन पट गुणिले कर्ण कर्ण आहे आपला या ठिकाणी आर पी आता आपण या ठिकाणी किंमत ठेवूया आणि आकडेमोड करूया वर्गमुळात तीन छे दोन गुणिले आर पीची किंमत या ठिकाणी आहे बारा इथं आपण काढली आहे बारा किंमत इथं भाग जातो बे एक बे, बे आणि बे सक बारा सहा अगोदर लिहायचे आणि वर्गमुळात तीन नंतर लिहूया म्हणजे सहा वर्गमुळात तीन ही झाली या बाजू पी एसची ची लांबी या ठिकाणी आपल्याला हे जे उत्तर आहेत या उत्तरांना अशा पद्धतीने आपण जर चौकटी केल्यात तर परीक्षकाला त्या ठिकाणी तपासताना सोयीचं जाते त्यामुळे शक्यतोवर पेन्सिलने किंवा पेनानेच जो पेन तुम्ही वापरत आहात त्या पेनाच्या साह्याने अशा पद्धतीने जर चौकट केली तर ती उत्तरं थोडी हायलाईट होतात आणि मग आपल्याला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण जे आहेत तीनपैकी तीन गुण अशा पद्धतीने या प्रश्नामध्ये मिळू शकतात साधारणपणे याची मार्किंग स्कीम कशा प्रकारे असते आपण ते समजून घेऊया या ठिकाणी बघा तर साधारणपणे या ठिकाणी हा जो उर्वरित कोण आहे हा उर्वरित कोण काढणे याला अर्धा गुण आहे त्याच्यानंतर तुम्ही तीस साठ नव्वदचं प्रमेय वापरला आहे त्याला अर्धा गुण दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही आर पीची किंमत काढली त्याला अर्धा गुण दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी साठ अंश कोणासमोरील बाजू त्या बाजूचा गुणधर्म लिहिला त्याला अर्धा गुण आहे त्याला त्याच्यानंतर तुम्ही किंमत टाकली त्याला अर्धा गुण असणार आहे आणि शेवटी उत्तर काढलं तर त्याला अर्धा गुण असणार आहे अशा प्रकारे साधारणपणे तीन गुणांसाठीचा हा प्रश्न जो आहे हा तीन गुणांसाठी प्रश्न आपल्याला विचारू शकता हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न बोर्डाच्या दृष्टीने आहे पाचवं एक उदाहरण आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहोत या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षामध्ये आला असेल की हा एक कृतीयुक्त प्रश्न आहे आणि कृतीयुक्त प्रश्न असला की साधारणपणे तो सोपा मानला जातो मग आता आपण हा सुद्धा या ठिकाणी समजून घेऊया की कशा पद्धतीने याला आपण सोडवू शकतो बरोबर आहे तर आता हा सोडवताना या ठिकाणी आपण प्रथमतः बघूया की आकृतीत दिलेल्या माहितीवरून काय माहिती दिली आहे आकृतीमध्ये आपण ती पहिल्यांदा बघूया की हा जो त्रिकोण ए बी सी आहे हा काटकोण त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये बाजू ए बी आणि बाजू बी सीची लांबी समान आहे हे दिले तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी याचं वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला दिलेली आहे म्हणजे ह्या ज्या दोन बाजू आहेत ह्या दोन बाजू एकरूप आहे का एकरूप आहे तर या ठिकाणी हा जो कोण आहे हा असणार आहे पंचेचाळीस अंशाचा आणि हा सुद्धा या ठिकाणी असणार आहे पंचेचाळीस अंशाचा म्हणजेच या ठिकाणी एकरूप कोणासमोरील बाजू आहेत ह्या इथं कारण आपण देऊ शकतो या ठिकाणी एकरूप कोणासमोरील बाजू हे आपल्याला दिलेलं आहे किंवा त्याला आपण पक्ष म्हटलं तरी चालेल एकरूप कोणासमोरील बाजू किंवा आपल्याला पक्षामध्ये खुना करून दाखवले त्यांनी म्हणून आपण या ठिकाणी पक्ष सुद्धा म्हणू शकतो त्याच्यानंतर कोण बी सी जो आहे तो कोण बी ए सी तुम्हाला या ठिकाणी आकृतीचं वाचन केलं की लक्षामध्ये येईल काही खून जी आहे काटकोणासाठी वापरतो काटकोण म्हणजे याचा अर्थ नव्वद अंशाचा कोण म्हणजे या ठिकाणची रिकामी जागा असणार आहे नव्वद अंश किती सोपी आहे बघा या ठिकाणी त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी हा पंचेसचा कोण आहे हा हा सुद्धा पंचेचाळीसचा आहे आणि हा नव्वदचा आहे म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदच्या मापाचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे किंवा ते प्रमेय आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे पंच्याऐस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय काय सांगितलं या प्रमेयामध्ये तर या प्रमेयामध्ये सांगितलं आहे की काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या एक छेदस्थानी वर्गमुळात दोन असते म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाजू जी आहे काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या एक छेदस्थानी वर्गमुळात दोन पट असते म्हणजे इथं कर्ण येणार आहे मग इथं आपल्याला ती रिकामी जागा भरता येईल एक छेदस्थ आणि वर्गमुळात दोन गुणिले कर्ण म्हणजेच कर्णाच्या एक छेदस्थाने वर्गमुळात दोन पट आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे की ही जी हा जो एसी आहे त्या एसीची किंमत तुम्हाला आकृतीमध्ये दिलेली आहे ती त्यांनी भरून दिलेली आहे या ठिकाणी बरोबर आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला ही जी अगोदरची पायरी भरलेली आहे ही आपण याचप्रमाणे या ठिकाणी लिहू शकतो की एक छेदस्थाने वर्गमुळामध्ये दोन कारण याच्यामध्ये काही सोपं रूप देता येत नाही आपल्याला त्याच्यामुळे जशी आहे तशीच आपण या ठिकाणी ती पायरी मांडणार आहोत आता या ठिकाणी बघा हे जे वर्गमुळात आठ आहे त्या वर्गमुळात आठचे तुम्हाला दोन वर्गमुळात दोन असं लिहून दिलेलं आहे ते कसं आलं असेल बरं तर या ठिकाणी आठलाच लाच आपण या ठिकाणी म्हणजे वर्गमुळात आठ जे आहे त्यालाच शकतो आपण चार गुणिले दोन मग आता चारचं वर्गमूळ निघते म्हणून तो बाहेर आला आणि हे वर्गमुळात दोन म्हणून या वर्गमुळात आठचं जे सोपं रूपांतर आहे ते दोन वर्गमुळात दोन हे सुद्धा तुम्हाला करून दिलेलं आहे म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आकडेमोड जी आहे ती करून दिलेली आहे मग याच्यामध्ये काही बदल नाही म्हणून या ठिकाणी एक छेदस्थानी वर्गमुळात दोन जो आहे तो जसा आहे तसाच येणार आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर फार सोपं उदाहरण आहे आता मात्र इथं तुम्हाला थोडस या ठिकाणी एक आकडेमोड करावी लागणार आहे हा वर्गमुळात दोन आणि हा इथला वर्गमुळात दोन याचा एकमेकाशी भाग जाणार आहे म्हणजे वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात दोन यांचा एकमेकाशी भाग घ्यायला तर इथे एक शिल्लक राहील आणि इथं दोन एक गुणिले दोन हा गुणाकार आपल्याला तोंडी करता येईल म्हणजेच या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे दोन अशा पद्धतीने अतिशय सोपा प्रश्न हा असणार आहे साधारणपणे दोन गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात येणार आहे याचंही एक मार्किंग स्कीम कशा पद्धतीने असणार आहे किंवा कशा पद्धतीने साधारणत म्हणजे माझ्या माहितीनुसार हा प्रश्न दोन गुणांसाठी विचारायला पाहिजे मग आता या ठिकाणी तुम्ही पहिलं कारण जे लिहिलं आहे ते पहिलं कारण जर बरोबर लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्धा गुण दिला जाईल या ठिकाणी हे जे लिहिलं तुम्ही तर याला तुम्हाला अर्धा गुण म्हणजे हा झाला अर्धा गुण आणि हा झाला या ठिकाणचा अर्धा गुण आता या ठिकाणी बघा एक दोन तीनही ठिकाणी या ठिकाणी हे सगळं जे आहेत त्याला तुम्हाला एकच रिकामी जागा आहे अशा प्रकारची ही तर साधारणपणे इथपर्यंत तुम्हाला अर्धा गुण दिला जाईल जर दोन गुणांचं उदाहरण असेल तर आणि मग उरलेला हा या ठिकाणचा उरला अर्धा गुण असेल समजा तीन मार्कांसाठी जर विचारलं तर या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न होईल तो पण तीन मार्कासाठी जर विचारलंच आपल्याला तर अर्धा अर्धा गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे जरी समान रिकाम्या जागा असल्या तरीसुद्धा अर्धा अर्धा गुण या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला तीन गुणांसाठी किंवा दोन गुणांसाठी विचारू शकता शक्यता जास्तीत जास्त दोन गुणांची आहे तीन गुणांचं विचारलं तर फारच चांगलं होईल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच दोन पॉईंट एकमधील एक पासून तर पाचपर्यंतच्या उदाहरणांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आपण जर अशाच पद्धतीने उदाहरणं सोडवण्याचा सराव केला तर निश्चितपणे आपल्याला परीक्षेमध्ये ही उदाहरणं सोडताना सोपी जाणार आहेत उर्वरित जे उदाहरणे आहेत ती उर्वरित उदाहरणे आपण दुसऱ्या व्हिडिओच्या अंतर्गत घेणार आहोत या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत थँक्यू फॉर वॉचिंग कीप वॉचिंग कीप लर्निंग